राज्यातील तरुणांसाठी एक खुश खबर आहे. लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारनं लाडक्या भावासाठी सुद्धा योजना आणलेली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. लाडकी बहीण नंतर आता लाडका भाऊ योजना मुख्यमंत्र्यांनी घोषित केली आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. 12वी पास तरुणांना दरमहा 6,000 रुपये मिळणार आहे. पाहुयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. लाडकी बहीण नंतर आता लाडका भाऊ. राज्य सरकारची आणखी एक मोठी घोषणा. लाखो तरुणांना नव्या योजनेचा लाभ. लाडकी बहीण योजना आणून राज्य सरकारने राज्यातील महिलांना मोठं गिफ्ट दिलं. लाडक्या बहिणीनंतर आता राज्य सरकारनं लाडका भाऊ योजना आणून राज्यातील तरुणांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपुरात ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव असून त्यानुसार 12वी पास तरुणांना दरमहा 6,000 रुपये मिळतील. ITI आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये. पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना 10,000 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 6 महिन्यांसाठीच हे विद्यावेतन दिलं जाईल. शिक्षण सुरू असलेले आणि नोकरीत असलेले तरुण योजनेला पात्र नसते. उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा अशी अटही घालण्यात आली आहे. लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं. आता जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला. आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात ॲप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल. आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल. लाडका भाऊ योजनेसाठी कसा अर्ज करता येईल त्यावर एक नजर टाकूया. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. नवीन वापरकर्ता नोंदणी पर्यायाला क्लिक करा. फॉर्मवर नाव, पत्ता आणि वयोगट भरा. आवश्यक कागदपत्र अपलोड करा. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा. लाडका भाऊ या योजनेसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे त्यावर एक नजर टाकूया. आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि ईमेल ID. दरम्यान ही योजना म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असल्याची टीका काँग्रेसचे नेते अतुल लोंढेंनी केली आहे. तर सरकारनं बेरोजगारांची थट्टा चालवली आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय. हा सरळ सरळ युवकांसोबत धोका आहे. निवडणुकीच्या तोंडावर मारलेला जुमला आहे. 2 महिने देणार आणि काढून घेणार. लाडकी भाऊ योजना 1974 पासून आहे. त्याचं कार्यक्षेत्र फक्त वाढलेलं आहे. तुम्ही हा GR पूर्ण वाचा, तुमच्या लक्षात येईल. रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध करू शकले असते. आज मात्र 6,000 रुपये देऊन बेरोजगाराची क्रूर थट्टा, घोर फसवणूक करण्याचं पाप या सरकारने सुरू केलेलं आहे. खरं तर यांनी राज्यातील बेरोजगारांची माफी मागितली पाहिजे. शरद पवारांनीही या योजनेवरून सरकारची फिरकी घेतली आहे. सरकारला बहीण भावाची आठवण झाली ही चांगली गोष्ट आहे. मात्र राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करणं ही गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. आता एकच याची चर्चा काळजी एकच आहे की महाराष्ट्राची एकंदर स्थिती काय रुरल डेव्हलपमेंटच्या संदर्भात एक काळ असा होता की महाराष्ट्र देशातल्या पहिल्या 2-3 राज्यात होता. परवा नियोजन मंडळाने जी यादी प्रसिद्ध केली त्याच्यात महाराष्ट्राचा नंबर 11 आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लोकप्रिय घोषणांचा धडाका सुरू केलाय. आधी लाडकी बहीण आणि आता लाडका भाऊ योजना आणत राज्य सरकारने राज्यातील महिलांनंतर तरुणांनाही खुश करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचा फायदा महायुतीला निवडणुकीत किती होतो हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास.